टी व्ही नाईन मराठीच्या ऑफिसमध्ये बाप्पाच्या दर्शनासाठी आमदार रोहित पवार आलेले आहेत पवारजी स्वागत आहे तुमचं नमस्कार बाप्पाकडे काय मागितलं मी एवढंच मागितलं की युवा विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्याच्याचबरोबर महाराष्ट्राच्या हितासाठी येत्या काळामध्ये खूप काय आपल्याला करायचं आहे आणि ते करत असताना एक कार्यकर्ता म्हणून आमच्यासारखेला ताकद दे एवढीच प्रार्थना तिथं केली आणि महाराष्ट्राचं कुठेतरी भलं व्हावं आणि महाराष्ट्र पुर पुन्हा एकदा पहिल्या नंबरला या देशामध्ये जावं अशी प्रार्थना या ठिकाणी केलेली आहे बाप्पाच्या चरणी तुम्ही प्रार्थना तर केली आहे आणि निवडणुका सुद्धा अगदी तोंडावर आलेल्या आहेत नितीन गडकरी यांनी एक वक्तव्य केलेलं आहे त्यांनी असं म्हटलंय की लोकसभा निवडणुकांच्या वेळेला विरोधी पक्षामधल्या एका मोठ्या नेत्याने पंतप्रधान पदाची त्यांना ऑफर दिलेली होती आता विरोधी पक्षाचा कुठला मोठा नेता होता हे मला तरी सांगता येणार नाही पण एकच तुम्हाला सांगतो की गडकरी साहेबांना मी फार जवळून बघितलेलं आहे माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या मतदारसंघाच्या हितासाठी दोन मोठे नॅशनल हायवे जे तिथं फार जरूरी होते त्यांनी लगेचच तिथं मदत केली होती आदरणीय पवारसाहेबांच्या सांगण्यावरनं आणि त्याचा फायदा माझ्या मतदारसंघाला खूप झाला एम आय डी सीसुद्धा जर आली तर ती तिथंच येणार आहे तर मग एवढा मोठा दिलदार नेता जर असेल आणि त्यांच्यासारखा एखादा व्यक्ती जर एका प्रमुख पदावर बसले असते नाही तर उद्या जाऊन बसतील तर त्याचा नक्कीच फायदा हा देशाला आणि राज्याला होईल असं मला वाटतं जे पी नड्डा काल मुंबईमध्ये होते आणि त्यांनी भाजपच्या नेत्यांना काही सूचना दिलेल्या आहेत त्यांनी असं म्हटलं आहे की फेक नरेटिव्ह महाविकास आघाडीकडून पसरवले जातात तर त्याला जशास तसं उत्तर दिलं पाहिजे नाही आता फेक नरेटिव्ह ते ज्या गोष्टीला बोलत आहेत ते हे करत हास्यास्पद आहे कारण का भाजपच्याच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी जे ट्रोल आर्मी चालवतात त्यांनी सांगितलं होतं की भाजपच्या केंद्रा केंद्रीय नेत्यांकडनं साडेपाचशे कोटी हे लोकसभेसाठी फक्त महाराष्ट्राला सोशल मीडियासाठी आले होते आता साडेपाचशे कोटी जर केंद्राने भाजपच्या जर महाराष्ट्रामध्ये पाठवले असतील तर फेक नरेटिव्ह कोण सेट करतं तर बी जे पीचेच नेते तिथं करतात नाही तर कार्यकर्ते करतात तर मी इथे येऊन ते जर बोलत असतील तर मला वाटतं ते हास्यास्पद आहे पण आता शेवटी ते कुठंतरी सांगत सांगत नाहीत ते आदेश देतात काल नड्डासाहेब आले त्यांनी आदेश दिला पण त्यांनी कितीही काय केलं तर महाराष्ट्र हा उत्तर प्रदेश आणि बिहारपेक्षा फार वेगळा आहे महाराष्ट्रातले जे लोक आहेत ते स्वाभिमानी आहेत इथं असणारे जे कार्यकर्ते महाविकास आघाडीबरोबर आहेत ते निष्ठावंत आहेत त्यामुळे त्यांनी कितीही काय केलं तरी आम्हाला ट्रोल आर्मी लागत नाही आमचे सर्व कार्यकर्ते हे प्रामाणिकपणे तिथं विचारासाठी लढतात जे पी नड्डा काल मुंबईमध्ये आलेले होते आणि आज एक वक्तव्य आलेलं आहे माजी विधानसभा सभापती यांचं अरुणभाई जगा गुजराती यांचं तर त्यांनी असं म्हटलंय की त्यांना दिल्लीमधून आदेश होते की पवारांचा वाडा नष्ट करा पण तरी पण पवारांचे आठ खासदार निवडून आले नाही आता आज जे काही महायुतीमध्ये होत आहे ते केंद्रातून आलेल्या आदेशावरच होत आहे म्हणजे दिल्लीकडनं आदेश आले की राज्यातले महायुतीतले नेते त्यांना त्या ठिकाणी ऐकावं लागतं पण महाराष्ट्राची अस्मिता आणि महाराष्ट्राचा विचार हा नेहमी नेहमी असाच राहिलेला आहे की दिल्लीसमोर कधीही झुकायचं नाही नेत्यांना झुकावं लागतं आहे महायुतीच्या पण इतिहास तरी जनता दिल्लीसमोर झुकणार नाही त्यामुळे कितीही कुणाचाही वाडा असू द्या कितीही कुणाचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न भाजपच्या केंद्रीय मंत्रालयातून केलं गेलं तरी महाराष्ट्राची जनता ही नेहमी विचाराबरोबर राहिलेली आपल्या सगळ्यांना बघायला मिळालं भुजबळांनी पुन्हा एकदा तुमच्यावर निशाणा साधलेला आहे त्यांनी थेट तुमचं नाव घेतलं आहे आणि राजेश टोपेंचं नाव घेतलेलं आहे आणि आंतरवाली सराठीमध्ये ज्या वेळेला दगडफेक झालेली होती तर ता त्याच्यामागे तुमचा आणि राजेश टोपेंचा हात आहे असा त्यांनी आरोप केला आहे मी त्याच्यावर आधीसुद्धा बोललेलो आहे कालसुद्धा बोललेलो आहे भुजबळ साहेब हे मोठे नेते आहेत पण भुजबळ साहेब आज जे काय बोलत आहेत आणि जे कुठले नेते त्यांना बोलायला लावत आहेत त्याच नेत्याकडे होम मिनिस्ट्री आहे त्यामुळे होम मिनिस्ट्री तुमच्याकडे असेल पोलीस प्रशासन तुमच्याकडे असेल तर तुम्ही इन्व्हेस्टिगेट करा शहानिशा करा जी काही एन्क्वायरी करायची ती करा जे खरे ते लोकांसमोर तुम्ही आणा आता तिथे मी का गेलो होतो कारण अमानवीय लाठीचार्ज तिथं झाला होता महिलांना पोलिसांकडनं लाठीचार्ज केलं गेलं होतं लहान मुलांना केलं गेलं होतं रबरी बुलेट चा वापर तिथं केला गेला होता आणि मग अशा परिस्थितीमध्ये तिथे असणाऱ्या जनतेला जे काही दहशतीमध्ये होते आम्ही भेटण्यासाठी गेलो होतो चर्चा करण्यासाठी गेलो होतो माझं एकच मत आहे की एखादा सामाजिक कार्यकर्ता तेव्हा जेव्हा समाजासाठी लढत असतं त्याला राजकीय स्वरूप कुणी देऊ नये न विरोधातल्या पक्षांनी देऊ नाही तर न ना सत्तेतल्या पक्षाते आणि त्याच्याचबरोबर भुजबळ साहेबांच्या बाबतीत खरं तर मला आश्चर्य वाटतं कारण ते मोठे नेते आहेत पूर्वीच्या काळामध्ये आपण बघितलं की भाजपच्या विरोधात सातत्याने ते बोलायचे की भाजपनेच ओबीसी राजकीय आरक्षण संपवलं आणि आज ते कुठंतरी देवेंद्र फडणवीस साहेबांचं ऐकून जे काय बोलण्याचा प्रयत्न तिथं करत आहेत माझं एकच आहे या महाराष्ट्रामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे इथं द्वेष पसरवण्यापेक्षा खरा ज्या अडचणी आहेत महाराष्ट्रातल्या जनतेच्या त्या कुठंतरी सोडवण्यामध्ये आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे रोहित पवारांना जरांगे पाटलांबद्दल नेमकं काय वाटतं ते जाणून घ्यायचं आहे कारण की जरांगे पाटील यांनी असं म्हटलंय की कुठल्याही मराठा नेत्याने मराठा मुख्यमंत्री झाले मात्र कोणीही आरक्षण देऊ शकलेलं नाही शरद पवार हे स्वतः चार वेळेला मुख्यमंत्री होते फडणवीस हे पाच वर्ष सलग मुख्यमंत्री राहिले तीच खंत पवारांना आहे नाही मी एकच म्हणेल की कुठलाही सामाजिक कार्यकर्ता जेव्हा समाजासाठी लढत असतो तो मराठा समाजाचा असू द्या ओबीसी समाजाचा असू द्या नाहीतर विद्यार्थी आंदोलन असू द्या युवा आंदोलन असू द्या महिलांचं एखादा आंदोलन असू ते याच्यामध्ये एक सामाजिक भूमिका असते माझं एकच मत आहे की या सामाजिक भूमिकेला राजकीय भूमिका कुणी जोडली गेली नाही पाहिजेल आणि आजच्या काळामध्ये सुद्धा हेच झालं पाहिजे आता बांगलादेशमध्ये जेव्हा विद्यार्थी एकत्रित आले आणि विद्यार्थ्यांनी तिथं आंदोलन उभं केलं तर तिथे असणाऱ्या सत्तेला त्याने उलटून पाडलं आणि महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी आज आंदोलन करत आहेत त्याच्याचबरोबर युवा आंदोलन करत आहेत काही सामाजिक कार्यकर्ते समाजाच्या हितासाठी आंदोलन करत आहेत त्याच्यात न मी न सत्तेत असणारे लोक न विरोधात असणारे इतर लोकांनी कुठंतरी राजकीय भूमिका घेतली बाहेर समाजासाठी जर कोणी लढत असेल तर तो त्यांचा ते प्रामाणिकपणे तो लढा आहे त्यात राजकारण मिक्स करू नये असं मला वाटतं गणरायाच्या दर्शनासाठी तुम्ही आलेल्या आहात मात्र काल जी एक बातमी आलेली होती ती म्हणजे बंगळुरूमधली मधली की दोन गटामध्ये गणपतीची मूर्ती घेऊन आंदोलनामध्ये उतरलेले होते आणि गणपतीची मूर्ती जी आहे ती पोलिसांनी जप्त केली आणि त्याच्यावरून आता सत्ताधारी जे आहेत ते काँग्रेसवर सुद्धा टीका करतात कदाचित तिथं असलेल्या पोलिसांची भूमिका अशी असावी की गणपतीरायाची जी मूर्ती आहे तिथं कुठंतरी हेडसान होऊ नये नाहीतर ती मूर्ती चुकून कोणाच्या हातातून जर पडली आणि ती जर फुटली तर फार वेगळा संदेश जाऊ शकतो त्यामुळे सुखरूप जर ठेवायचं असेल जिथं एखादं आंदोलन चालू आहे नाही तर एखादा संघर्ष चालू आहे तर मग सगळ्यात सुखरूप चांगली जागा कुठली तर तिथं असणारी पोलिसांची गाडी असेल म्हणून तिथे ठेवलं असेल आता ही भूमिका पोलिसांची तिथं असेल आता भाजप हे विरोधात आहे त्यामुळे भाजपने याचा मोठा इशू केला की गणपतीरायांची मूर्ती ही पोलिस वॅनमध्ये ठेवली आता पोलिसांची भूमिका आता सरकारची भूमिका काय याच्यापेक्षा तिथे असलेल्या होती की त्या मूर्तीला काय झालं नाही पाहिजे ही भूमिका कुठेतरी जाणून घेतले असं मला तरी वाटतं शेवटचे दोन प्रश्न अगदी थोडक्यात विचारते जागा वाटपाचा हा कधीपर्यंत सुटेल आणि जो एक काही दिवसापासून सातत्यानं चर्चेला गेलेला मुद्दा तो म्हणजे छोटा भाऊ मोठा भाऊ जितेंद्र आव्हाड तर म्हणालेले आहेत की आम्ही तर छोट्या भावाच्याच भूमिकेमध्ये आहोत एक समजून घ्या की पवार साहेबांची भूमिका काय आहे की महाराष्ट्रामध्ये जे काही राजकारण चाललं आहे राजकारणाची पातळी ज्या लेवलला गेली ले, म्हणजे खालच्या लेवलला गेलेले आहे त्याला कुठंतरी आपल्याला वरती आणावं लागेल आज सामान्य लोकांबद्दल चर्चा करण्याची जरूरत असताना जातीय तेढ निर्माण केला जातो आहे धार्मिक तेढ निर्माण केला जातो आहे आणि ह्याच्यात कोणालाही हाताला काम आणि पोटाला अन्न मिळणार नाही अशात पार्टी म्हणून आपल्याला दोन पावलं जर मागे जावं लागली विचाराच्या लढाईमध्ये तरी चालेल अशी पवारसाहेबांची भूमिका आहे जी लोकसभेला आपण बघितलं तर पवारसाहेबांची भूमिका ही खूप मोठी आहे त्यांचं मन मोठं आहे आणि त्यांच्यात काही समीकरण त्याच्यामध्ये आहे त्यामुळे आम्ही पक्ष वाट सीट वाटपामध्ये आम्ही छोटा भाऊ राहिलो तरी काय हरकत नाही ही पवारसाहेबांची भूमिका असल्यामुळे विचार महत्त्वाचं काय की विचाराच्या लढाईमध्ये आपण जिंकलं पाहिजे आणि भाजपला जे दिल्लीसमोर झुकतं आहे आणि गुजरातचा जास्त विचार करत आहे त्याला सत्तेतून बाहेर आपल्याला काढायचं आहे आम्ही तर स्पष्टपणे सांगतो आम्ही लहान असेल तर लहान भाऊ आहोत पण महत्त्वाचं काय की गेल्या अडीच वर्षामध्ये भाजप महायुतीमध्ये जो मोठा भाऊ वाटत होता आता हळूहळू तो छोटा झालेला आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांचं जे काही लोकांमधलं लोकांमधल्यापेक्षा ओवरऑल महाराष्ट्रामधलं त्यांचं जे परसेप्शन आहे ते भाजपपेक्षा मोठं झालेलं आहे त्यामुळे आमच्यात तरी आम्ही मान्य करतो पण जे आज सत्तेत आहेत ते मान्य करतात का की आता भाजप हा छोटा भाऊ झाला आहे आणि एकनाथ साहेबांचे जो पक्ष आहे तो आता मोठा भाऊ झाला आहे अजितदादा तर अजून त्यांचा पक्ष अजून छोटा झालेला आहे त्यामुळे महायुतीमधलं समीकरण हे बदललेलं आहे आमच्या बाजूला तर आम्ही आमची भूमिका तिथं मांडलेली आहे जागा वाटपाचा तिढा कधीपर्यंत सुटेल आता महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर इतके वेगवेगळे तिढे तिथं झालेले आहेत याच्यातून जे काही सीटचा तिढा आहे तो सुटण्यासाठी थोडासा वेळ लागत आहे पण आमच्यात संवाद आहे आमच्यात चर्चा आहे आणि मार्ग लवकरच येत्या काळामध्ये तिथं निघणार आहे आमचा मार्ग निघेल पण महायुतीच्या बाबतीत जरा बघावं लागेल कारण का भाजपने जे शिवसेनेबरोबर दोन हजार एकोणीसला केलं तेच कदाचित आता येत्या काळामध्ये भाजप आणि एकनाथ शिंदेसाहेबांच्या पक्षामध्ये होताना आपल्याला दिसेल पण तो त्यांचा त्यांचा विषय राहिला प्रश्न महाविकास आघाडीचा लवकरच आपल्याला काही सीटवर फायनल काही गोष्टी होताना दिस बघायला मिळतील तुम्ही या ठिकाणी आलात आमच्या बाप्पाचं दर्शन घेतलं आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली त्याच्याबद्दल खरंच आभार आणि निवडणुकांसाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा थँक्यू हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं